महासंग्राम कणकवलीचा वचननामा स्वीकारण्याचा महासंग्राम सुरू झालेला आहे. आज आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे प्रभाग क्रमांक 4 मधील उमेदवार भिवा बरब आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत नेमकी त्यांची काय भूमिका आहेत, कोणकोणते मुद्दे घेऊन ते या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत आणि मतदारांशी कोणते मुद्दे घेऊन ते मतदारांपर्यंत पोहोचले आहेत. बरब साहेब, सांगा की तुम्ही आता इलेक्शनला उभे आहात, काँग्रेसकडून निवडणूक लढत आहे, तुमची नेमकी भूमिका काय? की आज ज्या समस्या आहेत त्या मेन म्हणजे ड्रेनेजचा विषय आहे. आज बरेच वर्ष लोकांना हा भेडसावत आहे आणि लोक त्याबद्दल दाद मागत आहेत, त्याचा आजपर्यंत कुठच्याही प्रकारचा विचार केला गेला नाही आहे. आज सांगायची वस्तुस्थिती अशी आहे की आज 1 कोटीचा प्रोजेक्ट हा परवडी म्हणजे रेल्वे स्टेशनच्या बाजूला परवडी हा एरिया येतो आणि तिथे तो प्रोजेक्ट चालू आहे नगरपंचायतमार्फत. आणि तिथं अशी दैनंदिन अवस्था झाली आहे की मी त्या गोष्टीबद्दल आवाज उठवला होता. मी एक सर्वसामान्य शेतकरी वर्गातला एक शेतकऱ्यांचा मुलगा असल्यामुळे मी स्वतः वैयक्तिक शेती करतो अशा इथला मी एक व्यक्ती आहे. मी पैशाने किंवा कुठच्या गोष्टीने मी प्राबळलेले नसल्यामुळे मी तो आवाज उठवला होता, पण काही गोष्टीने तो मला पुढे न्याय मिळाला नाही आहे. आणि वस्तुस्थिती अशी आहे की हे लोकांपर्यंत लोक माझ्या पाठीशी राहिले आहेत पण त्यांना मी न्याय देऊ शकत नाही आहे. त्याच्यामुळे मी एक दुसऱ्या पक्षातनं काम करत होतो, तिथं पण मला ही माझ्याकडे आर्थिकदृष्ट्या कमकुवत असल्यामुळे मला तिथं न्याय मिळाला नाही. आणि माझं दैवयोग असा मी म्हण समजेन की आज मी जो बोलतो आहे किंवा काय करतो आहे ही काँग्रेस पक्षातनं मला आज उमेदवारी मिळाल्यामुळे तुमच्यासमोर मी व्यक्त करू शकतो आहे. ड्रेनेजचा प्रॉब्लेम हा मेन महत्त्वाचा गोष्ट आहे. तसा विचार केला तर परवडीतली मेन तीच समस्या आहे. याच प्रश्नांची आमच्या मनामध्ये काहीतरी क्यू आहे की हे कुठेतरी चांगलं व्हायला पाहिजे ह्या दृष्टिकोनातूनच आम्ही हे प्रयत्न करतो आहे. आणि त्या पाठीमागे आमच्या पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते किंवा पदाधिकारी आहेत, त्यांच्या सल्ल्याने आम्ही ते सगळं मार्गी लावण्याचा आम्ही प्रयत्न करू. आता तुम्ही प्रचार करताय, तुमचे प्रचारातले महत्त्वाचे मुद्दे काय आहेत? आमचा प्रचाराचा मुद्दा ड्रेनेजचा आहे. मोकाट गुरे आहेत, कचऱ्याची व्यवस्था होत नाही आहे व्यवस्थितरित्या, अशा सगळ्या समस्या आहेत. एकीकडे कणकवली शहर स्वच्छ शहर असे अभियान वगैरे राबवले तरीसुद्धा कचरा तुमच्या या शहरात फक्त हा तेवढ्या मर्यादित झालेला आहे. फक्त 1 महिन्यापुरता हा सगळा हा प्रयोग केलेला आहे कणकवली मर्यादित. त्यावेळी फक्त त्याच्यानंतर आता काहीही होणार म्हणजे इलेक्शन झाल्यानंतर कोणी येत नाही. आम्ही त्या बघितल्या समस्या, तिथं आम्ही फोन करून किंवा काय करून काही होत नाही आहे. कारण आम्ही एक तर आधी कुठच्या पदार नसल्यामुळे आमच्यावरती तो पहिला अन्यायच होत होता. आता तुम्ही निवडणुकीला सामोरे जात आहे, निवडणूक लढत आहे, तुमच्या पक्षाच्या किंवा तुमचा नेमका जाहीरनामा काय आहे? की मेन म्हणजे याचं आहे की ड्रेनेजचा प्रॉब्लेम आम्ही तो सॉल्व्ह करायचा जास्तीत जास्त प्रयत्न करू. नुसता माझ्या वार्डापुरता नाही तर कणकवली शहरात जो ज्या ज्या ठिकाणी असेल तिथं आम्ही तो पहिला प्रयत्न करणार. हे होते परब साहेब. त्यांनी सांगितलं की त्यांच्या प्रभागात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ड्रेनेजचा सांडपाण्याचा प्रश्न आहे. आत्तापर्यंतच्या सत्ताधाऱ्यांनी पूर्णतः ह्या समस्येकडे दुर्लक्ष केले असल्यामुळे हा प्रश्न रखडलेला आहे. आपण निवडून आल्याच्या नंतर प्रामुख्याने हा प्रश्न सोडू असा त्यांनी इथे विश्वास व्यक्त केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश कारेवडेकरसह श्रीधर साळुंके, सिंधुदुर्ग लाईव्ह, कणकवली.